नमस्कार, मी अश्विनी शेखर, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. सर्वांनी त्यांच्यासाठी वेळात वेळ काढून दिलेल्या जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूया. महिला अशा गप्प बसलेलं मला आवडत नाही, तर चर्चा चर्चा म्हणून महिलांचा स्वभाव असतो, सगळे शांत बसलेले आहे. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे गुरुवर्य आदरणीय माजी विरोधी पक्ष नेता आणि माझे जीवनातले सर्व काही असे पंडित दादा पाटील, त्याचप्रमाणे माहिती एकेकाची घर माहिती आहेत, इतके आम्ही यांच्यामध्ये समरस झालेले लोक आहोत. हे तिन्ही नगरसेवक माझ्या बरोबर चित आहेत. आम्हाला नेहमीच साथ कोणी दिली असेल तर कमल शर्मा असतील, बरबल चौधरी असतील. या सगळ्या संस्थांनी, हे वेगवेगळ्या संस्था या नव्या मुंबईत आल्या, पण त्या आमच्याशी कधी एकरूप झालं आणि कधी मराठी पण त्यांच्यात आलं हे आम्हालाही कळलं नाही. आमचे कमल शर्मा कधी कुठेही असो ते पहिली फोन करणार, ताई या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे. उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी उद्घाटक म्हणून घोषित करतो. एखादा कार्यक्रम घेणे आणि तो एक दोन दिवस तीन दिवस ही बाब समजू शकतो, पण 10 दिवस असे भरगच्च कार्यक्रम ठेवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ती ताईंना ती कला जमलेली आहे, त्याबद्दल देखील ताईंचं मी अभिनंदन करतो. आयुक्त म्हणून मला एका गोष्टीचं विशेष वाटतं की मागचे काही महिने दर काही दिवसानंतर ताईंच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं मला इथे संधी मिळत असते आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप जर पाहिलं तर इतके भिन्न स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी ताईंनी घेतलेले असतात, उद्घाटनं घेतलेली असतात. मग याच परिसरामध्ये मागच्या काही महिन्यापूर्वी झालेलं आदिवासी महिलांसाठी एक केंद्र, दिवाळ्यामध्ये बँजो पथकासाठी एक स्वतंत्र केंद्र, विरंगुळा केंद्र, इथे प्रस्तावित असणारं हॉस्पिटल, शाळांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवणं, अशा अनेक प्रकारची कामं ताईंच्या माध्यमातून चालू असतात. गोवर्धनी मातेचं सुंदर प्रवेशद्वार, त्याचं देखील काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आपण उद्घाटन केलं. या कार्यक्रमामुळे नवी मुंबईच्या या परिसराला एक सांस्कृतिक ओळख देखील मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई नेहमी 21व्या शतकातील एक शहर, एक आधुनिक शहर, एक इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ठिकाणी परिपूर्ण आहे असं एक शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने या महिलांच्या सहभागातून आपण या शहराला हे इन्फ्रास्ट्रक्चरवर जितकं चांगलं आहे, हे IT साठी आणि 21व्या शतकातलं जसं शहर आहे तसंच हे एक सांस्कृतिक शहर आहे अशी एक नवी मुंबईला एक वेगळी ओळख या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण निर्माण केलेली आहे, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. मगाशी आपले सुतार साहेब, हे आपल्या नवी मुंबईचं ब्रीद वाक्य आहे आणि आपल्याला हा पहिला क्रमांक मिळवायचा आहे आणि तो नक्की मिळू शकेल त्यासाठी आपल्या सर्वांची साथ नेहमीप्रमाणे आपल्याला हवी आहे. या ठिकाणी मी उल्लेख यासाठीच करतो
की ताई खरोखर या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ही गर्दी आपण जमवलेली आहे महिलांची, परंतु तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणजे आपलं पण पोळी भाजून घ्यावी अशी आयुक्त म्हणून मी या कार्यक्रमात संधी घेतो, कारण महिलांचा सहभाग मिळाला तरच मला खात्री आहे की नवी मुंबई एक नंबरला भारतामध्ये मिळू शकेल. पुरुषांचं कितपत कॉन्ट्रीब्युशन आहे मला माहिती नाही, कारण मग कारण घरी पण माझं बिलकुल कॉन्ट्रीब्युशन नसतं, त्यामुळे पुरुषांबद्दल मी खात्री देऊ शकेन की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेला आहात. तर यानिमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मागचे अनेक वर्ष जे प्रयत्न करत आहोत त्याला यावर्षी देखील आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या स्वच्छतेचा जो आपण जागर या ठिकाणी निर्माण केलेला आहे नवी मुंबईनं त्याला सहकार्य करावं आणि आपली नवी मुंबई सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपला अधिक दिवे लावून आपल्याला श्रीनाथ प्रभूची आरती करायची आहे. मी आता अर्धी कुंकू सुरुवात करते आणि कोणी नाही करत असतात एवढी वाहन मी आणलेलीच असते.
गेल्या वर्षी देखील मी या कार्यक्रमाला आलो होतो, त्याचप्रमाणे यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या गोवर्धनी ट्रस्टमार्फत जो सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव साजरा होतोय आणि त्यालाही नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी बघितल्यावर मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो वर्षानुवर्ष यशस्वीपणे कार्यक्रम होतो त्यामुळे या पूर्ण बेलापूर परिसराला एक वेगळी सांस्कृतिक ओळख मिळालेली आहे, त्याबरोबर नवी मुंबईला देखील ही एक वेगळी ओळख मिळालेली आहे. आणि या माध्यमातून, या महोत्सवाच्या माध्यमातून इथले स्थानिक कलाकार असतील, स्थानिक जे काही आपले स्टॉल्स असतील किंवा कारागीर असतील, कलाकार असतील, त्यांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर जे प्रतितयश आणि उत्तमोत्तम असे कलाकार आहेत त्यांचे कार्यक्रम पाहण्याची देखील या लोकांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त बघून खरोखर मला आनंद होत आहे आणि या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी मुंबई महानगरपालिका गेल्या वर्षी देखील आपला महाराष्ट्रात पहिला आणि देशात तिसरा क्रमांक होता. यावर्षी आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर आलाच, परंतु देशपातळीवर पहिला क्रमांक विभागून दिल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आपला दुसरा क्रमांक देशात आलेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा आपण प्रगती केलेली आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आजपर्यंत जे आपल्याला यश मिळालेलं आहे ते इथले सर्व लोकप्रतिनिधी, इथले प्रशासन, इथला जे सपोर्ट करणारा मीडिया, इथला आणि विशेषतः नवी मुंबईकर नागरिक यांच्या माध्यमातूनच, प्रयत्नातूनच मिळालेलं आहे. त्यामुळे ही संधी साधून आज मी इथे जमलेल्या तमाम महिलांना आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या वर्षात देखील आपल्याला स्वच्छतेमध्ये असंच भरीव काम करायचं आहे आणि आपला जो निश्चय आहे पहिला क्रमांक मिळवण्याचा तो निश्चयापर्यंत आपण सर्वांनी पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलेलं आहे. आम्ही संस्थेच्या वतीनं सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव याला सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमात आपण बघितलं मोठा उत्तम प्रतिसाद मिळालेला आणि आता रोज हा कार्यक्रम होत राहणार आहे. येणाऱ्या 22 तारखेला श्रीरामाची महाआरती आणि दिव्यांची आरास होणार आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून मी सांगते, संध्याकाळी 6:30 वाजता सर्व वधूवरांनी आणखीन महिलांनी इथे यावं आणि श्रीरामाच्या आरतीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. 10 दिवस कशी कार्यक्रम चालणार आहे? ते व्यवस्थित चालणार आहे. तेव्हा 10 दिवस तुम्ही या, तुम्हाला बघायला मिळेल.